नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? सुट्टी मजेत चालली आहे, पण संपली आहे सुट्टी, हो की नाही? तरीही आपली शाळा काय अजून सुरू झालेली नाही, म्हणून आजपासून आपण ऑनलाईनच भेटणार आहोत. सर्वांना तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती, पण काय करणार, हा कोरोना काही कमी व्हायचं नाव येईना, त्यामुळे आपण भेटू शकत नाही. म्हणून आपण घर बसल्याच शिक्षण आपलं चालू ठेवणार आहोत. तर या नवीन आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये 2021-20 सुरुवातच आपली जरा घरून झालेली आहे, तरी आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करणार नाही आहोत. त्यामुळे हे वर्षभर आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे, याबाबत तुमच्याशी गप्पा मारायला मी आलेली आहे. आवडेल ना तुम्हाला गप्पा मारायला माझ्याशी? ठीक आहे, पाहता या वर्षामध्ये आपल्याला केवळ अभ्यासच करायचा नाही, तर अनेक बाबींचा विचार करून आपली प्रगती घडून आणायची. मी जे काय आज तुमच्याशी बोलणार आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की सर्वात अगोदर आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. आरोग्य सांभाळलं तरच आपण आहोत, असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. मग या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? तर आरोग्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. एक म्हणजे व्यायाम, दुसरं म्हणजे आहार, आणि तिसरी गोष्ट म्हणजे विश्रांती. व्यायामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही रोज सर्वांनी कमीत कमी अर्धा तास व्यायाम हा केलाच पाहिजे. या व्यायामामध्ये मग काय करता येईल तुम्हाला घर बसल्या? तर दोरीवरच्या उड्या तुम्ही मारू शकता, प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार यांसारखे सोपे सोपे घरात बसून करता येतील असे व्यायाम तुम्ही करू शकता, आणि ते केलेच पाहिजे. दुसरा घटक म्हणजे आहार. आहारामध्ये तुम्ही घरामध्ये जे काही आई तुमचे पदार्थ बनवल ताजे ताजे, तेच पोळीभाजीच खात जा, बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका. कधीतरी एखादा पदार्थ खावासा वाटला तर घरी करून पहा. आज आपण पाहतो यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतात, तुम्ही स्वतःही आईच्या मदतीने पदार्थ बनवून खाऊ शकता. पुढचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्रांती. विश्रांती फार गरजेची असते. दिवसभर तुम्ही दमणार आहात अभ्यास करून, खेळून, गप्पा मारून, मग ही विश्रांती किती पाहिजे? तर कमीत कमी 8 तास तुम्ही झोपलं पाहिजे. 8 तास झोपले की तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठल्यावर अगदी ताजंतवानं वाटेल. पुढची गोष्ट तुम्हाला करायची ते म्हणजे वेळेचा सदुपयोग. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा तुम्ही घरी आहात, शाळा सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. नवीन काहीतरी प्रत्येकजण शिकलं असेलच, कोणी स्वयंपाक करायला शिकला असेल, कोण वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिकला असेल, असंच नवीन काहीतरी शिकत राहा. आणि घरी राहून सगळेच तुम्ही रोज एकत्रच आहात, त्यामुळे भावंडांशी, आईवडिलांशी वाद घालू नका. आपल्या भावनांवर ताबा मिळवायला शिका. आणि 8वी 9वी 10वी या 3 वर्गातली जी काही मुलं आहेत, मोठी मुलं, त्यांनी आपला अभ्यासही चालू ठेवायचा आहे. बहुतेकांनी पुस्तकं वगैरे घेतली असतीलच, तर स्वयं अध्ययनावर तुम्ही जरा लक्ष केंद्रित करा. हा अभ्यास करायचा आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल घडून आणणं गरजेचं आहे. मग काय बदल घडून आणायचे तुम्ही? तर याच्यामध्ये तुमची आता अभ्यासाची बैठक तयार झाली पाहिजे. सलग 1 ते 2 तास तुम्ही एका जागी स्थिर बसून अभ्यास केला पाहिजे. अभ्यासामध्ये मग वाचन आहे, लेखन आहे, हे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर आणखीन बदल करायचा आहे की जे मित्र तुम्हाला नकोशी वाटतात त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आता तुम्ही मोठे आहात, तुमचे कोण चांगले मित्र, कोण तुम्हाला वाईट मार्गाला लावतंय हे तुम्हाला कळतं, त्यामुळे अशा मित्रांपासून
दूर राहा, त्यांचा त्याग करा. तिसरी गोष्ट म्हणजे करमणुकीच्या साधनांवर बंधनं आणा. यामध्ये टी व्ही असेल, मोबाईल असेल, यांच्यापासून दूर राहा. मोबाईलचा वापर मी तर म्हणते फक्त तुमचा काय अभ्यास येईल तेवढ्यापुरताच करा, आणि मनोरंजनासाठी रोज एक तास टी व्ही पाहायला हरकत नाही. नंतर दुसरा म्हणजे आपलाच शत्रू आळस. आळस सोडून द्या, नको त्या गोष्टी, टाइमपास पण करू नका. हे जे काही सुट्टीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या अंगामध्ये आळस भरून राहिलाय, तो मात्र झटकायला हवा. आणि आता नव्या दमानं, नव्या उत्साहानं या शैक्षणिक वर्षाला आपल्याला सामोरं जायचंय. अभ्यासाला सुरुवात झाली आहे, मग हा अभ्यास कसा करायचा आहे? तर तुम्ही आनंददायी अभ्यास करायचा आहे, उत्साहाने अभ्यास करायचा आहे. तो कसा करायचा? पहा, गणेशोत्सवामध्ये जेव्हा मिरवणूक असते किंवा तुमच्या कोणाचं नातेवाईकांचं लग्न असेल, तर त्याच्यामध्ये जेव्हा वरात असते त्यावेळेस तुम्ही कसे नाचता बेभान होऊन बिनधास्तपणे, मग त्यावेळी पायाला आपल्या खडे टोचतायत, किंवा दुसऱ्या कोणाचा पाय आपल्या पायावर पडला तरी त्याकडे आपलं लक्ष जात नाही, कारण आपण बेभान होऊन नाचत असतो. तसंच होळी खेळताना कितीही रंग लावता तुम्ही एकमेकांना, अगदी तुमचे चेहरे ओळखूही येत नाही, तरी पण दिवसभर तशाच अवतारामध्ये तुम्ही सगळीकडे फिरत असता आनंदाने, मस्त, अगदी मजेत. अशा प्रकारे जसे तुम्ही सण उत्सव साजरे करता ना, तसंच अभ्यासाचाही उत्सव तुम्हाला साजरा करता आला पाहिजे, आणि तो पण बिनधास्तपणे आनंदाने, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. थ्री इडियट्समधला आमिर खान माहिती असेल सर्वांना, तो कसा बिनधास्त असतो, कारण त्याचा त्याच्या क्षमतांवर विश्वास असतो. आपण काय करू शकतो हे त्याला माहीत असतं. म्हणून तुमचाही तुमच्या क्षमतांवर विश्वास असेल तर तुम्ही असाच बिनधास्तपणे अभ्यास करू शकाल. करणार ना? मला खात्री आहे तुम्ही असेच बिनधास्तपणे आपल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करून अभ्यास करणार आहात. बऱ्याच मुलांना अभ्यास आवडत नाही आवडत, पण तरी आपल्याला तो करावाच लागणार आहे, टाळता येणार नाही. का टाळता येणार नाही? तर बऱ्याच वेळा आपल्याला न आवडणारी कामं सुद्धा करावी लागतात, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला न आवडणारी कामं काही वेळा करावी लागल्यामुळं अनेक व्यक्तींचं जीवन हे सुखी झालंय, समाधानी झालंय. मग असं कोणी, तुम्हाला क्रिकेटमधला युवराज सिंग माहीत आहे, त्याला क्रिकेट आवडत नव्हता, पण त्याच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलानं क्रिकेट खेळावं, म्हणून त्यांनी त्याला क्रिकेटचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मग तो छान मनापासून त्यानं ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि एवढा चांगला खेळाडू बनला की भारताच्या संघामधून तो क्रिकेट खेळला. मग त्याला आवडत नव्हता क्रिकेट, तरीही त्यानं ते काम मनापासून केलं. तसंच तुम्हाला अभ्यास जरी आवडत नसला तरी तो तुम्हाला मनापासून करायचा आहे. इतरांनी सांगितला म्हणून अभ्यास केला तर काही उपयोग नाही. तुमचे शिक्षक, तुमचे पालक, मित्रमंडळी, नातेवाईक तुम्हाला फक्त अभ्यास कर म्हणून सांगतील, परंतु तो कसा करायचा आहे तो तुम्हाला ठरवावं लागणार आहे. तुमचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. का घोड्याला पाणी प्यायचं असेल तर त्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण त्यानं स्वतःहून पाणी पिलं तरच त्याची तहान भागणार आहे. तसंच अभ्यास करायचा आहे तो तुम्हाला स्वतःहून करायचा आहे, बाकीचे नुसते तुम्हाला मार्गदर्शन करतील, पण करायचं आहे स्वतःला, त्यामुळे तो मनापासून करा. आणि अभ्यास करत असताना सर्व विषयांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. जे विषय अवघड जातात त्यांचा जास्तीत जास्त सराव करा. गणिताचा सराव हा आवश्यक असतो. सायन्समधल्या ज्या काही संकल्पना असतील त्या तुम्ही समजून घेऊन त्याचा अभ्यास करा. तुम्हाला यूट्यूबवर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग दिसतील, ते पहा, समजून घ्या, नुसती घोकंपट्टी करू नका. गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांबरोबरच मराठी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, संस्कृत असेल, हिंदी या विषयांचाही तुम्ही मनापासून अभ्यास करा. आता तुम्ही म्हणाल की आमची परिस्थितीच अशी आहे, आमच्या घरातलं वातावरणच असं आहे, तर त्याचा आपल्या अभ्यासावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका. होतो परिणाम, मला मान्य आहे, तरी पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं.
आपली परिस्थिती आपल्या यशाच्या आड कधीही येऊ द्यायची नाही, ती येत नसते. तुम्हाला आंबेडकरांचं उदाहरण माहिती आहे सर्वांना, की त्यांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला आणि स्वतःला सिद्ध केलं. कितपत सिद्ध केलं? की स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्या इतपत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आपली तर परिस्थिती तशी नाही आहे ना. आपल्याला सर्वांना चांगल्या सोयी आहेत अभ्यासाच्या, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, संधीचं सोनं केलं पाहिजे. नंतर आपल्या घरातलं वातावरण, प्रत्येकाच्या घरातलं वातावरण काही सारखं नसतं, चालूच असतं घरामध्ये. आई वडील कामावर जात असतील, किंवा काही काहींच्या घरामध्ये व्यसनाधीन पालक असू शकतात, कलह वाद तंटे हे चालूच असतात. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं ध्येय काय आहे याच्यावर एकाग्र होऊन अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही पहा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. काही काही मुलांची समस्या असते की त्यांना एकदा शिकवलेलं समजत नाही, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. तर त्यांनी पण आपलं स्वतः अभ्यास करायचा आहे, आणि जे काही समजणार नाही, एखादा व्हिडिओ आम्ही पाठवला, एखादी PPT पाठवली, तर नाही समजलं तर पुन्हा पुन्हा ते पहा. पुन्हा पुन्हा पाहूनही नाही समजलं तर शिक्षकांना फोन करा, आम्ही तुम्हाला नक्कीच समजावून सांगू. आणि याबाबतीत तुमची कोणती अडचण असेल, मग वह्या पुस्तकांची अडचण असेल, काही तुम्ही घेऊ शकत नसाल, तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या मदतीला सदैव तयार आहोत. तुमची काहीही अडचण असू द्या, फोन करा, आम्ही तुमच्या मदतीला नक्कीच येऊ. आणखीन एक महत्त्वाचं, की या वयामध्ये तुम्ही जे आता 8वी ते 10वीचं वय, म्हणजे प्रचंड ऊर्जा असते तुमच्यामध्ये, भरपूर ताकद असते, पण ती कुठे वापरायची याचं मात्र तुम्हाला ज्ञान नसतं. म्हणून आपली जी काही ऊर्जा आहे, क्षमता आहे, ती चांगल्याच ठिकाणी वापरा. काही ठिकाणी दुर्लक्ष करायलाही शिका. कुठे दुर्लक्ष करायचं? तर जे काही मित्रमंडळी तुमची टिंगलटावाळी करत असतील, तुम्हाला अभ्यासापासून परावृत्त करत असतील, डॉमिनेट करत असतील, तर त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करा. अजिबात त्याचा विचार करू नका, कारण ती टिंगलटावाळी करणारी मुलं तुम्हाला पुढे तुमच्या काहीही म्हणजे उपयोगी येणार नाही आहात, त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करा. नंतर आणखीन, तुमच्या आई वडील तुम्हाला ओरडतील, रागवतील, तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. एक लक्षात ठेवायचं, आपले आई वडील आणि आपले शिक्षक हे कधीच आपल्याला चुकीचं सांगत नसतात. तुमच्यापेक्षा त्यांचा अनुभव जरा जास्त असतो, आणि म्हणून ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांनी एखादी तुमची चूक सांगितली किंवा तुम्हाला ओरडले, रागवलं, तर कधीही वाईट वाटू द्यायचं नाही, कारण ते आपल्या भल्यासाठीच असतं, चांगल्यासाठीच असतं, लगेच विसरून जायचं. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे, तुम्ही जे काय आता कराल त्याच्यामुळे तुम्हाला यश मिळेल. चांगलं काम केलं, चांगला अभ्यास केला तर यश मिळेल, नाही केलं तर अपयश मिळणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही मिळणार आहे त्याच्या सगळी जबाबदारी तुमची असणार आहे. तुम्हाला यश मिळालं तरी त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहात, आणि अपयश मिळालं तरी त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहात. मग काय मिळवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. कळतं आहे ना मी काय बोलते ते? मोठे आहात तुम्ही आता, सर्वांना कळतं. मग यश मिळवायचं असेल तर आपल्याला कष्टही केलेच पाहिजे. यश म्हणजे मी केवळ अभ्यासातलंच यश म्हणत नाही आहे, आपल्याला एक चांगलं माणूस बनायचं हे सुद्धा आपलं ध्येय असलं पाहिजे, आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. कुठलंही चांगलं शिकायचं म्हटलं किंवा कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं म्हटलं की कष्ट हे असतातच. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो, त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावेच लागतात. मग आता तुम्हाला सर्वांना माहिती की मोबाईलवर अभ्यास सुरू झाला आहे. मग अभ्यास करत असताना आपला जो काही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अभ्यास येईल तेवढा पाहण्यासाठीच तुम्ही मोबाईल घ्या. अभ्यास झाला की मोबाईल आईवडिलांकडे परत देऊन टाका. मोबाईल मनोरंजनासाठी बिलकुल वापरू नका, डोळ्यांना त्यांनी त्रास होतो,
त्यामुळे आम्ही पण 15-20 मिनिटापेक्षा जास्तचा अभ्यास काही तुम्हाला देणार नाही आहोत, थोडा थोडा देणार, पण रोज तो तुम्ही अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि आपापल्या विषय शिक्षकांना तो पाठवायचा आहे. आता आणखीन एक गोष्ट, ती म्हणजे या मोबाईलमुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही व्हिडिओ पाहता, कार्टून्स पाहता, त्याच्यामुळे तुमची एकाग्रता कमी झाली, तर ती एकाग्रता वाढवण्यासाठी मी एक तुम्हाला प्रयोग सांगणार आहे. काय करायचं आहे तर साधारणपणे 9वी 10वीच्या मुलां किंवा सर्वच मुलांनी केलं तरी चालेल, विशेषतः 10वीच्या मुलांनी, तुम्हाला जे काही तुम्ही ध्येय ठरवलंय, आता 10वीचं ध्येय असेल की मला एवढे एवढे टक्के मार्क्स मिळवायचे, हे ठरवलंय ते तुम्हाला साध्य करायचं, तर एक करायचं दिवसभरात केव्हाही तुम्ही काय करायचं, आरशासमोर जायचं आणि स्वतःकडे पाहायचं आणि ठरव स्वतःला सांगायचं की मी 10वीला आता 80% मार्क मिळवून दाखवणार आहे, 90% मार्क्स मिळवून दाखवणार आहे, किंवा ज्याला 40-50 असतील त्यांनी आणखीन आपले 5-5% वाढवून असं म्हणायचं, मी एवढे मार्क 10वीला मिळवून दाखवणारच आहे, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून सांगायचं स्वतःला. इतर मुलांनी ज्यांना जे काही आपल्याकडे नाही आहे ते मिळण्यासाठी कोणाचं अक्षर चांगलं नसेल, तर त्यांनी आरशासमोर जाऊन म्हणायचं की मी माझं अक्षर सुधारणारच आहे, ज्याला वाचन थोडं कमी गती असेल तर मी वाचनामध्ये प्रगती करणारच आहे, जे आपल्यामध्ये नाही आहे जे आपल्याला मिळवायचं ते आरशासमोर जाऊन बोलायचं. त्यानंतर 10 मिनटं एका ठिकाणी शांत बसायचं डोळे बंद करून, आपला श्वास घ्यायचा शांत, हळूहळू श्वास घ्यायचा, हळूहळू सोडायचा, आणि हे करत असताना पूर्ण श्वासावर आपलं नियंत्रण म्हणजे लक्ष पाहिजे, की श्वास नाकातून घेत असताना नाकाला आतून घर्षण होतं पण आपल्याला जाणवतं ते, त्या श्वासाकडे लक्ष, आत घेताना बाहेर सोडताना जे काही घर्षण होतं ना नाकामध्ये, नाकाच्या त्वचेला आतून, त्याच्यावर पूर्णपणे आपण कॉन्सन्ट्रेट ठेवायचं, बाकी कुठलाही विचार मनात आणायचा नाही. 10 मिनिट रोज असं करायचं, पहा तुमची एकाग्रता वाढेल, अभ्यासाची बैठक वाढेल आणि नक्कीच तुमचे जे काही तुम्ही मनामध्ये ठरवले, तुम्हाला जे काही करायचे, कोणाला अक्षर सुधारायचे, कोणाला मार्क्स वाढवायचे, तर ते सगळं या एका प्रयोगामुळे साध्य होईल. तुम्ही प्रयोग करून नंतर मला सांगा, पण हे प्रयोग करत असताना तुम्ही तुमची अभ्यासाची वेळ, अभ्यासाची जागाही निश्चित केली पाहिजे, ठराविक ठिकाणी रोज अभ्यासाला बसायचं. तुमचं घर एक रूम असेल किंवा 2 रूम असतील, पण अभ्यासाचा कोपरा हा तुम्ही तिथे निश्चित केला पाहिजे, ठरवला पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही खाली सतरंजी टाकून त्याच्यावर व्यवस्थित बसून अभ्यास करायचा, नियमितपणे त्याच जागेवर अभ्यास करायचा, छान अभ्यास होईल पहा तुमचा. तर अशा प्रकारे वर्षभर तुम्हाला काम करायचे सर्वांनाच, पण त्याआधी आरोग्याकडेही दुर्लक्ष करायचं नाही, कुठेही गर्दीत बाहेर फिरायला जाऊ नका, घरातच राहा, थोडंफार बाहेर पडलात तरीही मास्क वगैरे किंवा नाकाला रुमाल बांधून पडायचे बाहेर. त्याचबरोबर आणखीन एक, की रोज सर्वांनी अर्धा तास तरी सूर्यप्रकाशात बसायचे. आता पावसामुळे एवढा सूर्यप्रकाश मिळणार नाही आपल्याला, पण ज्या ज्या वेळेस सूर्य दिसेल त्या त्या वेळेस मात्र रोज अर्धा तास सूर्यप्रकाशात थांबा, आपले त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. करणार ना सर्व, करणार तुम्ही सर्व ना, निश्चित कराल मला खात्री आहे, आणि एक चांगला माणूस तुम्ही बनणार आहात. त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या स्वतःची, घरीच राहा, आणि भेटूया असंच आपण अधूनमधून या आपल्या YouTube चॅनेलवर. धन्यवाद, नमस्ते.